नमस्कार, मी सुवर्णा जोशी। नवी लक्ष्मण रेषा आखून देण्यात आलेली आहे, त्याविषयीच्याच बातमीनं या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। राज्यातील सगळ्यांकरताच महत्त्वाची बातमी आहे, लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। MMR परिसरामध्ये केवळ अत्यावश्यक सेवांमधील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांना दूरचा प्रवास करता येणार आहे। शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंतच जाता येणार आहे, दूर जाता येणार नाही। सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आलंय, नियम हळूहळू टप्प्याटप्प्यानं शिथिल होणार आहेत। लगेच 30 तारखेला अनलॉक झालं, आपण कुठेही चालू शकतो, जाऊ शकतो, उडबस करू शकतो, फिरू शकतो असं होणार नाहीये। टप्प्याटप्प्यानं नियम शिथिल केले जाणार आहेत। वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आलेली आहे, हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। उदय, आपण बघतोय फार महत्त्वाचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे, अजून काय स्पष्टता या घोषणेविषयी करता येईल? सुवर्ण, आपण बघतोय की अनलॉक 1 सुरू आहे, 1 जुलैपासून अनलॉक 2 सुरू होणार आहे। मात्र अनलॉक 1 प्रमाणेच अनलॉक 2 असणार का किंवा अजून काही शिथिलता किंवा निर्बंध येतील का याबद्दल सर्वांना उत्सुकता होती। विशेष करून जे गेले 3 महिने आपापल्या घरांमध्ये आहेत, फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिलेली आहे प्रवासाची, त्यांच्यावरती कामावरती जाण्यासाठी। मात्र आत्ता पुन्हा काय सुरू करण्यात येतील का असे प्रश्न विचारले जात होते, मात्र त्यांची पुन्हा एकदा निराशा झालेली आहे, कारण अनलॉक 1 मध्ये कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा खबरदारीच्या उपाययोजना म्हणून काही विभागांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे। विशेष करून 31 जुलैपर्यंत जिथे कंटेनमेंट झोन आहे, ज्या इमारती सील केलेल्या आहे, जिथे कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढताना दिसत आहे, अशा ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध हे कडक असणार आहेत आणि त्यासंदर्भात स्थानिक अधिकारी हेच निर्णय घेणार असल्याची माहिती आता नवीन जे राज्य सरकारचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि ज्या नागरिकांना काही शॉपिंग करायचं असेल, काही अन्नधान्य खरेदी करायचं असेल, तर त्यांना त्यांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये असणारे जे दुकानं आहेत तिथूनच त्यांनी घ्यावे। त्यांना दूरचा जो प्रवास आहे तो करता येणार नाही आहे। आता राज्यामध्ये दूरचा प्रवास जो आहे, विशेष करून शहरांमध्ये MMR रिजनमध्ये जे दूरचा प्रवास फक्त अत्यावश्यक सेवा देणारे जे नागरिक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनाच फक्त दूरचा प्रवास जो आहे तो करण्याची अनुमती जी आहे राज्य सरकारने दिलेली आहे। सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच विभागांमध्ये 2 ते 3 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये त्यांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक गोष्टी, अन्नपदार्थ काय लागणार असेल ते त्यांनी घ्यावे, त्यांना दूरचा प्रवास करता येणार नाही आहे। त्याचबरोबर आणखीन एक माहिती म्हणजे कोरोना रुग्ण MMR परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर ह्या परिसरात अधिक कडक निर्बंध असणार आहे, कारण या शहरांमधून सर्वाधिक कोरोना संसर्ग जे आहेत रुग्ण ते आढळून येत आहेत। त्यामुळे या ठिकाणी लॉकडाऊन जे आहे ते वाढवलं जाणार आहे, निर्बंध कडक असणार आहेत, मात्र संपूर्ण शहर नसणार आहे। त्या त्या विभागातले ते हॉटस्पॉट्स जे आहेत ते याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये येणार आहे। उदय, मी आपल्याला विनंती करेन, आपण असेच आमच्या संपर्कात राहा। मात्र पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। चंद्रकांत, आता आपण असं बघतोय की अनेक लोक घराबाहेर पडू लागलेली आहेत, आपल्या निश्चित स्थळी जाऊ लागलेली आहेत, ऑफिसला कामावर जाऊ लागलेली आहेत, असं असताना आता पुन्हा असा कडक निर्बंध लादणं किंवा असे नियम लादणं हे कुठेतरी पोलीस यंत्रणेवर अजून ताण निर्माण करणारं ठरू शकतं का? सुवर्ण, मी अगदी आयुक्तांच्याच भाषेत सांगायचं तर आजच्या मितला गेल्या महिन्याभरापासून 98% पुणे ओपन आहे। फक्त 2% एरिया जो आहे, क्षेत्रफळ पुणे शहराचा, तो प्रतिबंधित क्षेत्र आहे मायक्रो झोनमध्ये। म्हणजे असे टोटल शहरामध्ये 66 मायक्रो झोन आहेत आणि आता तर दर 15 दिवसांनी त्याचा फेरआढावा घेतला जातो, म्हणजे उद्या पुन्हा त्याचा फेरआढावा घेतला जाईल। त्याच्यात कदाचित ही मायक्रो झोनची संख्या वाढू शकते अशासाठी, कारण गेल्या 10 दिवसांमध्ये जसं अनलॉक 1 सुरू झालं, सगळं ओपन झालं, हे सगळ्या बाजारपेठा, मार्केट यार्ड, सगळ्या गोष्टी ओपन झाल्या, तर पुण्यामध्ये गेल्या 10 दिवसात तब्बल 5,000 कोरोना बाधितांची संख्या वाढली। म्हणजे 10,000 डायरेक्ट 15,000, आता तर 16-17,000 झाली। म्हणजे त्याच्यामुळे झालं काय, प्रशासकीय यंत्रणा, जे आरोग्य यंत्रणा, त्याचा ताण जो आहे तो वाढलेला आहे। म्हणजे मागच्या आठवड्यात तुला सांगतो 3-3.5 हजार ऍक्टिव्ह पेशंट होते, आज ऍक्टिव्ह पेशंट जवळपास 6,000 गेलेले आहेत।
त्याच्यामुळं सगळे त्यातले काही पेशंट जे 1-2% हे सिरियस होतं हो सिरियस होतं आणि बरे होण्याची संख्या ही साधारण निम्मी आहे. म्हणजे रोज तुला सांगतो गेल्या आठवड्याभरात तर 800, 900, 600, 700 असे पेशंट वाढतात आणि बरे किती होतात 200, 300 फार तर फार 350 म्हणजे दुप्पट संख्या वेग आहे. त्याच्यामुळे आता हे अनलॉक 2 सुरू करताना कुठेतरी इथं स्थानिक पातळीवर पालिकेला हा विचार करावा लागणार आहे पुन्हा एकदा लॉकडाऊन करावं की काय, कारण कुठल्याही अँगलने हे कमी होताना दिसत नाही सुवर्ण. त्यामुळे याचा कुठेतरी विचार करावा लागणार आहे, कारण ही सातच कंटेन म्हणून आता अँटीजेन टेस्ट घेत आहेत कंटेनमेंट झोन मध्ये जिथे तिथे कम्युनिटी लेवलला स्प्रेडिंग गेल्याचं दिसतंय. आता ते उद्या एक जेव्हा सुरू झालेला होता तेव्हाच खरं तर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज होती, सावधानता बाळगण्याची गरज होती. हा तर एक भाग झालाच की नागरिकांनी ती काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढत गेली. दुसरा भाग असा की अनेक ठिकाणी निर्बंध अचानक खुले केले गेल्यामुळं खूप मोठ्या संख्येनं गर्दी बाहेर आली आणि कुठेतरी हेही प्रशासनाकडून अनलॉक 1 जे नियम होते, निर्बंध होते, ते काढण्याचं काम जे होतं ते चुकलेलं बघायला मिळत आहे. धन्यवाद उदय आणि चंद्रकांत आपल्या दोघांचेही. पुढची बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यामध्ये 1 जुलै ते 11 जुलैपर्यंत पूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ठाणे मनपानं लॉकडाऊन वाढवलेलं आहे. ठाणे मनपानं 1 जुलै ते 11 जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळायचं ठरवलं आहे. फक्त दूध डेअरी आणि मेडिकल्स सुरू राहणार आहेत. महापालिका आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त यांची आपापसात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठाण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आज मितीला 8,198 आहे आणि त्यामुळं हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे की डेअरी आणि मेडिकल फक्त सुरू राहतील, बाकी सगळ्या गोष्टी बंद राहणार आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, ठाण्यासंदर्भातला हा काय महत्त्वाचा निर्णय? ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त यांची जी बैठक झाली होती, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 जुलै ते 11 जुलै या 10 दिवसाकरता हा संपूर्णतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हा लॉकडाऊन पूर्णपणे लागू करण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे सुरुवातीला लॉकडाऊन होता तोच लॉकडाऊन या काळात देखील कायम राहील. म्हणजे फक्त जे मेडिकल आणि दुग्धजन्य वस्तू जे आहेत त्यांची दुकाने जे आहेत यांनाच या लॉकडाऊनमध्ये दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. अर्थात कंटेनमेंट झोन जे आहे त्या ठिकाणी ही सर्व दुकाने बंद राहतील. मेडिकल आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकानं बंद राहतील. मात्र त्या भागांमध्ये घरपोच सुविधा मेडिकलची असेल किंवा दुग्धजन्य पदार्थांची असेल ती घरपोच सुविधा देण्याचं काम संबंधित यंत्रणांनी त्या ठिकाणी राबवण्याचं ठरवलेलं आहे, जे आधीच्या लॉकडाऊनमध्ये केलं जात होतं. कारण का तर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील जी करोनाबाधितांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. जवळपास 300 आणि साधारणपणे जवळपास 400 टप्पा जो आहे तो या क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी गाठला होता आणि बेडची संख्या जी आहे ती कुठेतरी कमी आहे किंवा जे बेड्स उभारण्यात आलेले आहेत ठाण्यामध्ये जवळपास 500 ते 1,000 नव्यानं बेड्स कोविड सेंटर तयार करण्यात आलेले आहे. मात्र त्या ठिकाणी मनुष्यबळ नसल्यामुळे, साहित्य नसल्यामुळे ते अद्याप विशेष करून सुरू झालेले नाहीयेत आणि जे सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी देखील याच गोष्टींचा अभाव आहे. या परिस्थितीमध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता हा जो लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे त्यामध्ये अतिशय कडक नियम पाळण्यात आलेले आहेत. साधारणपणे आपण जर पाहिलं असेल तर काही निवडक वेळेतच, म्हणजे जसं आपल्याला आणखीन काही 2-4 दिवस मिळणार आहेत त्या काळामध्ये लोकांनी आपला सामान भरून घ्यावं किंवा काही जीवनावश्यक वस्तू ज्या 10 दिवसाकरता त्या भरून घ्यावं, असं प्रकारचं सामान असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या तुम्ही भरून घ्यायच्या आहेत. 1 जुलैपासून 11 जुलैपर्यंत ठाण्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. धन्यवाद अजित आपण ही माहिती दिल्याबद्दल. पुढे जाऊया आपण पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये 30 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदी लागू होणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. महापूजेकरता पास दिलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. महापूजेकरता ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. उद्यापासून, उद्या दुपारी 2 वाजल्यापासून ते 1 जुलैपर्यंत पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. खूप मोठ्या संख्येनं लोक
पंढरपुरात येऊ नयेत, आषाढी वारी तर रद्द झाली आहे पण निदान देवाचं दर्शन व्हावं याकरता गर्दी करू नयेत मंदिर परिसरामध्ये वारकरी किंवा इतर सगळे भाविक, आणि त्यामुळे ही संचारबंदी लागू करण्यात आली. आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे. सागर, खरं तर आषाढी वारीचा सोहळा हा याची देही याची डोळा अनुभवावा असाच असतो, पण यावर्षी मात्र तसं चित्र पंढरपुरात आपण पाहू शकणार नाही आहोत. संचारबंदी संदर्भात काय अपडेट देशील? निश्चितच सुवर्णा, आपण पाहतो की आषाढी हा संपूर्ण राज्याचा पूर्ण देशाचा हा अनुपम्य असा सोहळा असतो. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वारीवरती अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पंढरपूर शहरामध्ये जे आहेत ते या ठिकाणी बाहेरील जे वारकरी आहेत जे दरवर्षी पायी चालत येत असतात किंवा वर्षानुवर्ष त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती वारीसाठी पंढरपूरमध्ये येत असतो, अशा लोकांना यावर्षी शहरामध्ये प्रवेशासाठी बंदी करण्यात आलेली आहे. केवळ मानाच्या 9 पालख्या आणि काही ठराविक जे त्याच्या संबंधित वारकरी आहेत अशाच लोकांना पंढरपूर शहरामध्ये यावर्षी एंट्री देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर उद्या दुपारी 2 वाजल्यापासून पंढरपूर शहरामध्ये जे आहेत या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. आजच सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली की जवळपास 1 जून पासून 2 जुलै पर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. उद्या दुपारी 2 वाजल्यापासून ही संचारबंदी सुरू झाल्यानंतर 2 तारखेला रात्री 12 पर्यंत ही संचारबंदी असणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे की पंढरपूर शहरातील जे नागरिक आहेत त्यांना देखील घराबाहेर पडता येणार नाही, दर्शनासाठी त्यांनी देखील घराबाहेर पडू नये असं देखील आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे. वास्तविक पाहता दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची जी पूजा होत असते या पूजेच्या वेळी पंढरपूर शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक आहेत, काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, अशांना त्या पूजेचे पासेस दिले जातात. त्याशिवाय राज्यभरातून अनेक लोक जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते त्या ठिकाणी महापूजेसाठी उपस्थित असतात. मात्र यंदाच्या वर्षी ज्या लोकांना फक्त पासेस देण्यात आलेले आहेत त्याच लोकांनी पंढरपूर शहरामध्ये आणि मंदिरामध्ये येण्याचं आवाहन. म्हणजे पंढरपूर आणि मंदिर परिसरामध्ये जो अनुपम सोहळा बघायला मिळतो, जी वारकऱ्यांची गर्दी बघायला मिळते, ती मात्र या काळामध्ये या पुढच्या उद्यापासूनच्या 4 दिवसांमध्ये बघायला मिळणार नाहीये. धन्यवाद सागर ही माहिती दिल्याबद्दल. मुळे पुढच्या काही महत्वाच्या घडामोडींकडे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरता ठिकठिकाणी पोलीस वाहनांना थांबवतायत, चौकशी करतायत, आणि त्यामुळे वाहनचालक आणि पोलिसांमध्ये आता वादही होताना बघायला मिळत आहेत. माहीमच्या मच्छीमार कॉलनी परिसरातून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा वाहतुकीवर निर्बंध घातलेले आहेत. 2 किलोमीटरच्या परिसराच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर जाता येणार नाहीये असं निर्बंध घातलेले आहेत. आणि त्यानंतर आपण बघतोय की आता मी मच्छीमार नगर माहीम इथं आहे आणि इथं पोलिसांनी काही वाहनं अडवली आहेत, काही वाहन चालकांना अडवलेले आहेत आणि हे वाहन चालक पोलिसांशी हुज्जत घालतायत. मुंबईत ठिकठिकाणी असं चित्र दिसतंय, अनेक जण काही विशेष कारण नसताना, अत्यावश्यक सेवांमध्ये नसताना, कुठलंही महत्वाचं काम नसताना देखील बाहेर पडताना दिसतात. आणि म्हणूनच पोलिसांना कायद्याचा आधार घेऊन यांच्यावर कारवाई करावी लागती आहे. काही ठिकाणी गाड्या जप्त केल्या जात आहेत, काही ठिकाणी दंड आकारला जातो आहे. अशी सगळी कारवाई करत असताना मात्र नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये सातत्यानं बाचाबाची होताना दिसते, शाब्दिक चकमकी झडताना दिसतात. इथं देखील काही वेगळं चित्र नाही आहे. अनेक जण आपली कशी ओळख आहे, कोणाशी काय ओळख आहे हे सांगून आपल्यावर होणारी कारवाई टाळण्याचा प्रयत्न करतात. हे सगळ्या वाहन चालकांना पोलिसांनी इथं अडवलेलं आहे आणि कोणत्या कारणासाठी तुम्ही बाहेर पडलेला आहात हे विचारण्याचा प्रयत्न ते करतायत. मात्र समाधानकारक जर उत्तर नसेल तर मात्र वाहनांवर जप्ती आणण्याचा प्रकार देखील मुंबईमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. या सगळ्या लोकांना खरं तर जर 2 किलोमीटरचा परिसर असेल त्यांच्या घराच्या आसपासचा तिथपर्यंतच वाहन यायला परवानगी आहे. मात्र त्याशिवाय देखील अनेक वेळा काहीही संसर्ग वाढताना दिसतोय. कोरोनाचे रुग्ण आहेत त्यांचा आकडा देखील राज्यात आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय आणि म्हणूनच पोलिसांकडून अशा पद्धतीची कारवाई केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीशसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण कृपया पोलिसांशी हुज्जत घालू नका, त्यांना दिलेलं काम ते करत आहेत आणि अनावश्यक अत्यावश्यक सेवा वगळता कुठेही प्रवास आपण करू नका. रुग्णसंख्या किती मोठ्या प्रमाणात वाढती आहे आपण बघतोय आणि म्हणून पुन्हा असे निर्बंध लादावे लागलेले आहेत, त्यामुळे आपण सगळेच सहकार्याच्या भूमिकेत असलं पाहिजे. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत. एक महत्वाची बातमी पुन्हा एकदा. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आत्मबलिदान आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या काकासाहेब शिंदे स्मृतिस्थळावर 23 जुलैपासून हे आंदोलन केलं जाणार आहे। मराठा आरक्षणासाठी 42 जणांनी बलिदान दिलं होतं, त्या 42 जणांचे कुटुंबीय आंदोलनाला उपस्थित राहणार आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आत्मबलिदान आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। 23 जुलैपासून हे आंदोलन केलं जाणार आहे। काकासाहेब शिंदे स्मृतिस्थळावरून हे आंदोलन केलं जाईल। हे आत्मबलिदान आंदोलन आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाने याची घोषणा केलेली आहे आणि 23 जुलैपासून हे आंदोलन सुरू होणार आहे। ज्यांनी ज्या 42 जणांनी बलिदान दिलं त्या 42 जणांच्या कुटुंबियांची उपस्थिती 23 तारखेला या आंदोलनादरम्यान असणार आहे। औरंगाबादमध्ये 23 जुलैपासून हे आंदोलन सुरू होईल। काकासाहेब शिंदे स्मृतिस्थळावरून या आंदोलनाला सुरुवात होईल। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सिद्धार्थ, या आंदोलनासंदर्भात काय अधिक माहिती आहे, काय मागण्या आहेत या सगळ्या आंदोलकांच्या आणि काय अपडेट? सिद्धार्थ, आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सिद्धार्थ, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे आपल्याला अधिक माहिती देतील, मात्र आत्ता त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत। लॉकडाऊनचा मोठा फटका हा एसटी महामंडळाला देखील बसलाय। त्याचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। हा तोटा भरून काढण्याकरता आता एसटी मालवाहतुकीच्या क्षेत्रात देखील उतरली आहे। नाशिकच्या ग्रामीण भागातून एसटीनं सुरू केलेल्या कांदे भाजीपाला अन्नधान्य वाहतुकीला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। एसटी ट्रक अशी संकल्पना राबवण्यात आली होती आणि ती आता काही प्रमाणात यशस्वी होताना दिसते आहे। बातमी नाशिक मधून आहे। नाशिकच्या सामनगाव या ठिकाणची ही बातमी आहे। या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ओम कडभाने हा 4 वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झालाय। काल संध्याकाळी हा चिमुकला अंगणात खेळत होता, बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला आणि या चिमुकल्याला शेतात ओढून नेलं बिबट्यानं। मात्र कुटुंबियांनी आरडाओरड करताच बिबट्यानं या चिमुकल्याला शेतातच टाकलं आणि तिथून पळ काढला। मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार हे दुबई स्थित अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। भारतीय संस्कृतीचं आखाती देशांमध्ये संवर्धन करण्याकरता तसंच दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्याकरता ते सातत्यानं मदत करत असतात। आपण त्यांच्याविषयीचाच एक स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत। दुबईस्थित अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीमध्ये 8व्या क्रमांकावर झेप घेतली आहे। अरेबियन बिझनेस या जागतिक ख्यातीच्या माध्यम गृहानं वर्ष 2020 साठीची ही यादी द इंडियन बिलिनियर्स क्लब या शीर्षकाखालती प्रसिद्ध केली। गेल्या वर्षी या यादीमध्ये डॉक्टर दातार 16व्या क्रमांकावर होते। केवळ वर्षभरात त्यांनी व्यवसायाची प्रगती आणि विस्तार परिश्रमपूर्वक वाढवला आणि आखाती प्रदेशातील आघाडीच्या 10 अब्जाधीश भारतीयांमध्ये स्थान मिळवलं। गेली 36 वर्षे आम्ही सातत्याने सर्व भारतीयांच्या आवडीनिवडीचे किराणा साहित्य आणि मसाले दुबईसह इतर गल्फ कंट्रीज मध्ये पुरवत आहोत। जिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर डॉक्टर दातार यांनी गेल्या 36 वर्षात आपल्या व्यवसायाचा आखाती देशात प्रचंड जम बसवला। त्यांची अल अदिल ट्रेडिंग कंपनी अस्सल, स्वच्छ आणि सुरक्षित उत्पादनांमुळे आखाती देशातील स्थानिक आणि भारतीयांच्या घराघरात पोहोचली। दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना मसाला किंग हा बहुमान देऊन
त्यांचा गौरव केला. फोर्ब्स मिडल ईस्ट तर्फे गेली अनेक वर्ष टॉप इंडियन लीडर्स इन अरब वर्ल्ड या यादीमध्ये त्यांचं नामांकन आहे आणि त्यांना सातत्यानं सन्मानितही करण्यात येत आहे. फोर्ब्स मिडल ईस्ट या नामांकन यादीमध्ये आखातातील आघाडीच्या 100 भारतीयांमध्ये सातत्यानं झळकणारे ते बहुधा एकमेव मराठी आहेत. क्वालिटी, व्हरायटी आणि अवेलेबिलिटी या त्रिसूत्राच्या बळावर आम्ही सातत्याने आघाडीवर आहोत. या सर्व प्रवासात माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि माझी पत्नी वंदना सह दोन्ही मुले ऋषिकेश आणि रोहित यांनी दिलेली साथ फार मोलाची आहे. सध्या COVID-19 विषाणूच्या जागतिक साथीचा फटका आखाती देशातल्या स्थलांतरित भारतीय कामगारांना सुद्धा बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात धनंजय दातार यांनी अशा अनेक गरजवंतांना आवश्यक असलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे संच दिले. त्यांनी आतापर्यंत 3,000 पेक्षा अधिक निर्धन भारतीयांना परतीच्या प्रवासाचं विमान तिकीट मोफत काढून दिलं. प्रवासासाठी अनिवार्य वैद्यकीय चाचणीचा खर्चही उचलला. आपल्या देशबांधवांना संकटाच्या काळात अधिकाधिक मदतीचा आधार देण्याचा निश्चय डॉक्टर दातार यांनी व्यक्त केला आहे. या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. लगेच एका स्पेशल शोसह तुमच्यासमोर परत येतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.